ದಾಳಿಂಬೆಯ ಬೆಳೆಯ ನಂತರ ರೈತನು ಈಗ ಗೋಧಿ, ಜೋಳ, ಅದೇ ರೀತಿ ಕಡ್ಲಿ, ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಕಾಯಿಪಲ್ಲೆ ಇತ್ತ ಕಡೆ ಹೊರಳಿದ್ದು, ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಚೌಳಿಕಾಯಿಯ ಬೀಜಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. सध्या पेरणीचे दिवस असल्याने बळीराजा आपल्या शिवारात फिरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. तण काढण्यापासून ते नांगर मारण्यापर्यंतचे काम स्वतः शेतकरी मजूर लावून करत आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात हे चित्र सध्या परतीच्या पावसानंतर दिसून येत आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची संक्रांत उडवली तर काही शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचं पसंत केलंय. परंतु आता नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला जोमाने लागलाय. या पार्श्वभूमीवर शहरातील कुंभारवेसा ठिकाणी बियाणे खरेदीसाठी शेतकरी दाखल होत आहेत. सध्या बाजारात गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या बियाण्यांना मागणी आहे. त्यामध्ये गहू सर्वाधिक पसंत केले जात आहे अशी माहिती विक्रेते अमित पंचे यांनी दिली. सध्या तरी आता बियाण्याला मागणी आहे गव्हाला. पाऊस पाणी पडल्यामुळे गव्हाचं लागवड चालू आहे. जवळपास मागच्या आठवड्यापर्यंत ज्वारी लागवड चालू म्हणजे होते, आता संपत आलं आहे. गहू आणि हरभरा पुढं होऊन जाईल आणि पुढच्या महिन्यात ऊसाचं पण नियोजन होऊन जाईल. कांद्याचं पण लागवड आणखी राहील अशा पुढं. पाऊस लेट असल्यामुळं सीझन लेट होईल, म्हणजे कसं आहे पेरणी पण लेट होत राहील. कोणत्याला जास्त मागणी बियाणं सध्या तरी आता गव्हाचं म्हणजे बियाण्याला जास्त मागणी आहे. कोणते महाबीज आहे, गंगा कावेरी आहे, इतर जे आहे मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे गव्हाचे नर्मदा वगैरे मागतात आपल्याला. रेट वाढलेत का बियाणांचे? काय नाही, सध्या बियाण्याचे रेट तर वाढले नाही, खताचे रेट वाढले होते थोडा थोडा, आता या महिन्यामध्ये कमी होत चालले हळूहळू. दरम्यान शेतकरी वर्गामधून बियाण्यांना म्हणावा तसा प्रतिसाद नाही. परतीच्या पावसाने साऱ्या आशेवर पाणी फिरवलं असून जमिनीच्या ओलाव्यामुळे सर्व पिके नासून गेलेत. गव्हांच्या किमती वाढतील आणि 4 पैसे मिळतील या आशेवर शेतकरी सध्या पेरणी करत असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं. तर यावर्षी पाऊस पाणी एकदम फुल्ल झाल्यामुळं पेरणी सुद्धा काही झाली नाही. जवळजवळ मला वाटतं 5-10% पेरणी एवढे झालेले आहे आणि जास्त करून एवढं रान घाण झालं की शेतकऱ्याला ते काढता काढता नाक्यानं गेलं. काही काही शेतकरी कंटाळून ते तसं सोडलेत, पेरायचं नाही म्हणून असं त्यांनी ठरवलं. एवढं त्यांचं जास्त नुकसान झालं. आता साधारण पुढं ज्वारी, परत गहू, हरभरा कुठंतरी तुटपुंजे असं पेरणी चाललं आहे. डाळीची काय अवस्था? डाळीचं अवस्था म्हणजे तुरी आहे, आतमध्ये पावसामुळे ते हे पडून आळ्या पडल्या. आळ्या तर आता आहेतच, त्याच्या अगोदर ते बुरशी हे पडून ना वरून छेंडे करपून गेलेत, त्यामुळं तुरीचं पण यावर्षी नुकसानच आहे जास्त करून. दर त्याला मिळतो नुकसान होतं दर काय? आता यावर्षी भरपूर मिळेल, कारण काय तुरीच कमी होणार आहेत ना, भरपूर तुरी यावर्षी होत नाहीत. एकंदरीत बाजारात बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची संख्या रोडावली आहे. परंतु गहू आणि ज्वारीला चांगला भाव मिळाला या आशेतून पेरणीच्या कामाला पुन्हा एकदा गती मिळते आहे.